रेडवाईन हा अँटीऑक्सिडंटचा स्रोत आहे का रेडवाईन घेतल्यामुळे माझं शरीर हेल्दी होऊ शकतं का रेडवाईन घेतल्यामुळे माझी स्किन ही तुकतुकीत होऊ शकते का रेडवाईन घेतल्यामुळे तुक मी यंग दिसू शकते का तर मंडळी साधारण रेड ही हेल्दी चॉईस आहे का तर ह्याचा आपण खुलासा रिसर्च मार्फत या व्हिडिओमधून करणार आहोत तर नमस्कार मंडळी मी डॉक्टर प्रियांका आणि द हाऊस ऑफ हेल्थ रिसर्च अँड चिल्ड्रन्स डॉक्टर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर साधारण आपल्या प्रत्येकालाच अल्कोहोल किंवा मद्यपान न करण्याबाबत माहिती आहे म्हणजेच अल्कोहोल घेऊ नका ॲडिक्शन्सपासून दूर राहा हे आपल्याला डॉक्टरच सांगतात पण काही ड्रिंक्स पिण्याचा सल्ला हा डॉक्टरच देतात तर जे आरोग्यासाठी चांगले असतात तर त्यापैकी एक आहे की रेड वाईन तर ज्याचे फायदे ऐकून आपल्यालाही थोडं हैराण वाटेल आणि रिसर्च म्हणजे संशोधनातून काही आढळलेल्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमार्फत समजून घेणार आहोत तर रेडवाईनमध्ये आयर्न मॅग्नेशियम विटॅमिन बी सिक्स आणि विटॅमिन सीचं भरपूर प्रमाणात आढळतात तर त्यामध्ये अनेक ॲक्टिव्ह अँटीऑक्सिडंट्स पण असतात जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवते म्हणजेच आपली इम्युनिटी जी असते ही छान ठेवते दुसरं आहे की अँटीऑक्सिडंट असल्यामुळे रेड वाईन तणाव कमी करता म्हणजे शरीरामध्ये जे फ्री रॅडिकल्स तयार होत असतात तर तो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणतो मंडळी तर तो कमी करण्यात खूप मदत होते त्याचमुळे मंडळी तुमची त्वचाही तुकतुकीत दिसू लागते तर मंडळी आपण रेड वाईन मुळात कशी बनवली जाते तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात तर लक्षात घ्या कापणीनंतर साधारणपणे जे द्राक्ष असतात तर ता ती द्राक्ष प्राथमिक आंबणी करण्यासाठी म्हणजेच फर्मेंटेशन करण्यासाठी नेली जातात आणि जेव्हा ते फर्मेंटेशन करण्यासाठी नेतात तर तिथेच ती स्टेज चालू होते जेव्हा व्हाईट वाईन बसून रेड वाईन ही वेगळी व्हायला चालू होते तर रेड वाईन साधारण त्यांचा जो द्राक्षांचा जो लगदा असो म्हणजेच त्याला आपण मस्ट किंवा पल्प असं म्हणतो तर त्यांच्या स्किन ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केली असते आणि त्या फर्मेंटेशन प्रोसेसनंतर त्या वाईनला तो रंग येतो आणि त्याप्रकारे ते फर्मेंट करून फर्दर प्रोसिजरनंतर आपल्याला रेड वाईनही भेटते तर आता आपल्याला रेडमाइन कशी बनवतात ही समजलं असेल साधारणपणे फर्मेंटेशन केल्यामुळे त्याच्यामध्ये जी लेवल असतात तर ते वाढतात तर मुळामध्ये आपण अँटीऑक्सिडंट अँटीऑक्सिडंट्स म्हणतोय तर मुळामध्ये कोणत्या प्रकारचे त्याच्यामध्ये सापडतात तर लक्षात घ्या की अँटीऑक्सिडन्ट लार्ज नंबरमध्ये असतात तर त्याचं नाव आहे की फेनोलिक ॲसिड आणि पॉलिफेनॉल्स तर हे आपल्याला जे प्रोटेक्टिव्ह रिडॉक्स पोटेन्शियल प्रोव्हाइड करतात म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये कोणतंही ऑक्झिटेटिव्ह स्ट्रेस हे निर्माण होतं म्हणजे साधारणपणे आपण तर लक्षात घ्या की आपण एखादी कोणतीही वस्तू बनवायची असेल एखादा पदार्थ म्हणा किंवा एखादी वस्तू म्हणा तर ते बनवताना आपण जे वापरलेल्या गोष्टी असतात तर ते यूज करतो आणि ज्या फेकायच्या गोष्टी असतात ते वेगळं करतो सेम बॉडीमध्ये तसं होत असतं जेव्हा एखादं कार्य शरीरामध्ये होत असतं तर तेव्हा ते कार्य झाल्यानंतर जो वेस्ट प्रोडक्ट राहतो त्यालाच आपण ऑक्झिटेटिव्ह स्ट्रेस असं म्हणतो हा दैनंदिन प्रत्येकांच्या बॉडीमध्ये हा क्रिएट होत असतो तर त्याला डील करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंटची गरज असते म्हणून आपण जे रिच सोर्सेस जे कलरफुल पदार्थ असतात जे सिजनल फ्रूट्स असतात तर ते आपण खातो म्हणजे ते खाण्याचा आपल्याला सल्ला दिला जातो जेणेकरून ऑक्झिटेटिव्ह स्ट्रेस हा कमी होईल मार्फत तर रेड वाईनमध्ये आपल्याला जे अँटीऑक्सिडन्ट भेटतात तर ते आपण त्याची माहितीही समजून घेतली आहे तर लक्षात घ्या मंडळी की रेड वाईनमध्ये साधारण जो लाल कलर येतो तो ग्रेप्सच्या स्किनमुळे म्हणजेच द्राक्षांची जी त्वचा असते त्याच्यामुळे येतो तर रॅचबेराट्रॉल नावाचं एक तत्व असतं तर त्या तत्वामुळे त्याला तो रंग लाल येतो तर मंडळी साधारण रिसर्च काय सांगतं ते आपण आता ऐकूयात त्याला तर एरिझोना युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक रिसर्च करण्यात आला आणि त्या संशोधनानुसार मधमाशांना ही रेड वाईन दिली गेली तर आश्चर्याची गोष्ट अशी पाहण्यात आली की त्या मधमाशांचं आयुष्य हे वाढलेलं आढळलं म्हणजेच दीर्घ आयुष्यासाठी रेड वाईन ही उपयुक्त आहे त्यानंतर रेड वाईनचं सेवन हे पचनशक्ती मजबूत करण्यासाठी खूप उपयोगाचं ठरतं तर मर्यादित प्रमाणात रेड वाईनचं सेवन केल्यास पोटातील बॅक्टेरियांचा नाश पावतात आणि पोटांचा अल्सरी कमी होतो रेड वाईन हे ब्लड क्लॉटिंग म्हणजेच रक्तांच्या गुठळ्या होण्याच्या समस्येवरील गुणकारक आहे तर त्यामुळे हार्ट अटॅक स्ट्रोक्स आणि पल्मरी एम्बॉलिझमचा धोकाही कमी होतो नुकतंच एका संशोधन असं आढळलं आहे की रेड वाईनच्या सेवनानं स्मरणशक्ती बाबतीत समस्यांचंही निवारण झालं होतं आणि डायबिटीस असल्या लोकांसाठी रेड वाईन खूपच फायदेशीर असतं कारण त्यामध्ये ब्लड शुगर लेवल कमी करण्याची मदत होते तर आता मंडळी महत्वाचं म्हणजे पबमेडवरती एक रिसर्च पेपर आलेला होता आणि तो रिसर्च पेपर साधारणपणे असं सांगतो की रेड वाईन हे यंग पीपल आणि ओल्ड पीपल या दोघांमध्ये दिलं गेलं तर साधारण मंडळी ह्यांची जी मेथड होती त्यामध्ये वीस यंग मुलं घेतली होती आणि वीस हे वयस्कर लोक घेतली होती हे विशी यंग मुलं जी होती साधारण अठरा ते तीस वयातील होते आणि जे ओल्डर पीपल होते म्हणजे जे वयस्कर लोक होते ते मोर दॅन फिफ्टी इयर्स म्हणजे पन्नास वर्षावरील हे व्यक्ती त्याच्यामध्ये होते साधारणपणे प्रत्येकाला चारशे एम एल रेड वाईन पर डे म्हणजे प्र दिवसाला चारशे एम एल इतकी रेड वाईन ही दिली गेली आणि ही दोन आठवड्यासाठी देण्यात आली नंतर त्यांचे ब्लड सॅम्पल्स हे कलेक्ट केले गेले रेड वाईन घेण्यापूर्वी आणि रेड वाईन घेतल्यानंतर आणि साधारण त्यांच्या ज्या ब्लड ॲनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये होल ब्लड ग्लुटाथिन नंतर प्लाझ्मा मॅलॉन डाय अल्डिहाईड तर रिझल्ट मंडळी असे होते की साधारणपणे ते रेडवाईन घेतल्यामुळे त्यां ते, तर त्यांच्या ब्लड सॅम्पल्समध्ये प्लाझ्मा टोटल अँटीऑक्सिडंट स्टेटस हे भरपूर दिसण्यात आलं दोगान हे दोघांमध्ये दिसण्यात आलं यंग आणि ओल्ड पीपलमध्ये दोघांमध्ये दिसण्यात आलं आणि हे कशामुळे घडलं की शरीरामध्ये जो ऑक्झिरेटिव्ह स्ट्रेस होता तो कमी केल्यामुळे मंडळी साधारण या रिसर्च मधून असं समजण्यात आलं की मॉडरेट कन्झम्पन जर का आपण रेडवाईनचं ठेवलं तर तुमच्या शरीरामध्ये एच डी एल म्हणजे जे चांगलं कोलेस्ट्रॉल असतं जे घानेड कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत करतं जे कोलेस्ट्रॉल हे तुमच्या शिरांवरती जमा होऊ देत नाही जे कोलेस्ट्रॉल तुमच्या शिरांवरती जमा होऊ देत नाही असं कोलेस्ट्रॉल म्हणजेच हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजेच एच डी एल हे कोलेस्ट्रॉल हे रेडवाईन घेतल्यामुळे साधारण वाढतं ते शरीरामध्ये ऑक्सिडेशनचं कॉन्सन्ट्रेशन कमी झाल्यामुळे एल डी एल म्हणजे जे घाणेरडं कोलेस्ट्रॉल असतं त्याची पातळी ही शरीरामध्ये शोषून घेण्याचीही कमी होते तर मंडळी आता प्रश्न येतो की साधारण आपण रेडवाईन ही घ्यावी का तर ॲज अ डॉक्टर तुम्हाला जर का काही आजार असतील तर तुम्ही तुमचं फिजिशियनशी बोलून त्या तर त्याप्रकारे तुम्हाला वाईन ही घेण्याची गरज आहे का सांगतील जर का तुम्ही हेल्दी असाल आणि जर का तुम्हाला रेड वाईन आवडत असेल किंवा वाईन टेस्ट तुम्हाला परफेक्ट वाटत असेल बिकॉज ती कडू असते चवीसाठी तर तुम्ही आठवड्यातून एकदा जर का किंवा आठवड्यातून तुम्ही एकदा दोनदा जर का ती कन्झ्युम केली तर त्याचे बेनिफिट्स तुम्हाला हमका शरीरामध्ये दिसून येतील कारण तर मंडळी आपण रेड वाईनच्या फायद्यांबाबत जाणून घेतले तरी विसरू नका की हे एक अल्कोहोलचा प्रकार आहे आणि कोणत्याही गोष्टीचं अतिप्रमाणात सेवन केल्यास आपल्यावर चुकीचा प्रभाव पडतो त्यामुळं त्याचं सेवन मर्यादित प्रमाणात करणं त्यावेळी जर का तुम्ही केक किंवा चॉकलेटमध्ये रेड वाईनचा वापर केलात तर तुम्ही शरीरासाठी बेनिफिटच देऊन जाणार का तुम्हाला रेड वाईन जास्त आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी द्राक्षांचा म्हणजेच ग्रेपचा तुमच्या आहारात समावेश करू शकता तर आय होप तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल मी त्या पबमेटची लिंक ही तुम्हाला मेन्शन करेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही अवश्य चेक करा सो थिंक हेल्दी एट हेल्दी अँड लव इच अदर बाय बाय